सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यामध्ये 1 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात येणार नाही असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। मात्र जर पुण्यामध्ये 1 एप्रिलपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली नाही तर कठोर निर्णय घ्यावे लागतील, त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी 2 एप्रिलपासून लॉकडाऊन लावावा लागेल असंही ते म्हणालेले आहेत। पुढच्या शुक्रवारी पुन्हा एकदा कोरोना संदर्भात आढावा बैठक घेण्यात येईल, त्यात लॉकडाऊन संदर्भातला निर्णय घेतला जाईल। मला महाराष्ट्रातल्याही जनतेला सांगायचं आणि माझ्या पुणे शहराच्या परिसरातल्या जिल्ह्यातल्या पण जनतेला सांगायचं, परिस्थिती गंभीर बनत चाललेली आहे। आता कुठंतरी नाईलाजास्तव कठोर निर्णय घेण्याची वेळ जर परिस्थिती अशीच राहिली तर 2 एप्रिलपर्यंत आम्हाला घ्यावी लागेल। माझी आजही तमाम नागरिकांना जनतेला आग्रहाची विनंती आहे की जे नियम ठरवून दिलेले आहेत त्या नियमाचं कृपा करून सर्वांनी पालन करावं। लॉकडाऊनच्या बद्दल काय करायचं, पण ही जर संख्या 5-6 दिवसांमध्ये कमी न होता रोजच वाढत गेली तर मात्र तो कठोर निर्णय नाईलाजास्तव घ्यायची अजिबात इच्छा नाही। परंतु आज सगळ्यांच्या बोलण्यामध्ये आलं की कुठंतरी ह्या दुसऱ्या लाटेला जर तुम्हाला ब्रेक द्यायचा असेल, ही साखळी तोडायची असेल तर त्याशिवाय गत्यंतर नाही। आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आकडेवारी वाढतीये, ती पाहता साधारण 50% खाजगी हॉस्पिटलचे बेड ताब्यामध्ये घेण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। आम्ही आजच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क मीटिंगमधनं साधला आणि त्यांनाही सांगितलं की लसीकरणाची आत्ता 316 केंद्र दोन्ही शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आहेत, ती आता आम्ही दुप्पट करू पाहतोय। नागपूरमध्ये सुद्धा कोरोनाचा धोका वाढत चाललाय आणि यावरनं भाजप आक्रमक झाल्याचं दिसतंय। भाजपचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांच्यावर टीका केली आहे। नागपूरला कोणताही वाली राहिलेला नसल्याची टीका बावनकुळेंनी केली आहे। नागपूरमध्ये कोरोनाचा प्रकोप सुरूच असून मागच्या 8 दिवसांमध्ये रोज 3000च्या वर रुग्ण नागपूरमध्ये सापडत आहे। असं असताना देखील नागपूरचे पालकमंत्री हे प्रचारामध्ये व्यस्त आहे आणि या संदर्भात भाजप देखील आक्रमक झाली आहे। या विषयावर बोलण्यात आपल्यासोबत माजी पालकमंत्री नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे। 8 दिवसापासून रोज 3000च्या वर रुग्ण निघत आहे नागपूरमध्ये। पालकमंत्री एक मीटिंग घेतल्यानंतर परत नागपूरमध्ये दिसले नाही। काँग्रेस तर बोलत नाही पण भाजप ज्या प्रकारे आता भूमिका घेत आहे तेवढं आक्रमक का दिसत नाही तुम्ही? असं आहे की नागपूरला हे माहीत होतं की कोरोनाची दुसरी वेव आली आहे। तीनही मंत्री नागपूरचे, ही गोष्ट खरी आहे की कोणी प्रचारात व्यस्त आहे, कोणी पद वाचवण्यात व्यस्त आहे, कोणी भूमिपूजनात व्यस्त आहे, पण जबाबदारी काय? 1 महिन्यापासून प्रशासनासोबत डोळ्यात तेल टाकून 12 तास बसून 1 महिन्यापासून जर बरोबर नागपूरचं नियोजन केलं असतं आज लोक मेले नसते। जी परिस्थिती आहे म्हणजे रुग्णांना बेड मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पण एक आक्रमक व्हायला पाहिजे भाजपकडनं। या संदर्भात एक दबाव तयार होताना दिसत नाही म्हणून मंत्र्यांना एक मोकट रास्ता म्हणा किंवा मोकट रान मिळालेला आहे? असं आहे, दबाव तयार करण्याची गरज पडत असेल हे दुर्दैव्य आहे। मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर जी जबाबदारी आपण स्वीकारतो ती जबाबदारी आठवून द्यायची असेल त्याच्याकरता भाजपने आक्रमक व्हावं असं वाटतं असेल तर मग हे तर खूपच झालं। म्हणजे भाजपने आक्रमक होईल तेव्हाच मंत्री जागे होतील अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर दुर्दैव्य आपलं। राज्य सरकारचं पण दुर्लक्ष नागपूरकडे। मुंबईतले मुख्यमंत्री, पुण्यातले उपमुख्यमंत्री, नागपूरचा कोणी वाली नाही आहे। उपराजधानीचं शहर आहे, उपराजधानीकडे दुर्लक्ष झालं आहे, कोणी लक्ष द्यायला तयार नाही आणि त्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली। ही परिस्थिती निर्माण होणार होती का? होणार होती। 1 महिन्यापासून माहीत होतं का? माहीत होतं। पण कलेक्टर आपल्या कामाचा आहे, कमिशनर आपल्या कामाचा आहे, कोविड प्रायोरिटीच नाही आहे। कोविड ही प्रायोरिटीच नाही आहे। विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी जी काही आमच्याशी मदत होईल ती आम्ही रुग्णाला करू, पण या पद्धतीनं
जे सरकारची जबाबदारी ती सरकारने पार पाडली पाहिजे। आपण बघू शकतो की भाजपने जी भूमिका घेतली की जी परिस्थिती नागपूरमध्ये आहे त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी आता याकडे जातीने लक्ष द्यावं अशी मागणी भाजपकडून होताना दिसत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कवडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। वेळ झाली आणखीन एका ब्रेकची। ब्रेक नंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। बघत रहा न्यूज 18 लोकमत।